मंगल ची। ही अशा मुलीची गोष्ट आहे जिच्या मेहनत, चिकाटी आणि महत्वाकांक्षेमुळे ती आज यशाच्या वाटेने प्रवास करत आहे। ही आहे मंगल। मंगल तिच्या गावात दुसऱ्यांच्या शेतात काम करते। रोजचे 70 रुपये कमवून ती घर चालवायला मदत करते। तिच्या घरातले सगळेच लोक काही ना काही काम करून थोडेफार पैसे कमवतात। काम करत करत मंगलने 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे। मग आता गरिबीतूनच शिकली ना ती? एकदम गरिबी, गरिबीला आणते बी नाही ती। इकून जर ढग फुटलं तर इकडे गरगळायला लागत, अशी वाल्यात परिस्थिती। शेतात काम करून आपल्या घरची आर्थिक परिस्थिती काही सुधारत नाही हे तिला माहिती आहे। एका छोट्याशा खेड्यातली मंगल नोकरीच्या शोधात आहे। मंगलच्या घरात काहीतरी चाललंय, ती आणि तिच्या घरचे काही गोष्टी समजून घेत आहेत। मंगलला पेसचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचा आहे, पण इतर कुठल्याच मुलीने या कोर्सला प्रवेश घेतला नाहीये, त्यामुळे गावकरी नातेवाईक यांचे टोमणे ऐकावे लागत आहेत। पण मंगल खूप धाडसी आहे। तिने आपल्या आई वडील आणि भावाला समजावून कोर्सला प्रवेश घेतला। गाँव से मतलब इस होटल लाइन के लिए कोई आता नहीं है ना, तो बोलता है बुरी बात है ये सब, मतलब सब बोलते हैं ऐसा। लेकिन मैं चाहती थी, मैं भी सब बोलते हैं ना, उनकी सोच बदलनी है कहीं तो। मंगल हाउसकीपिंग मध्ये ट्रेनिंग घेता है। बेड कसा करायचा, 5-स्टार रूम्स कशा स्वच्छ करायच्या, याचं सगळं प्रशिक्षण इथे दिलं जातं। 2.5 महिन्यांचा काळ कसा गेला ते मंगलला कळलं सुद्धा नाही। मंगलचा इंटरव्ह्यू सुद्धा झाला। गोव्याच्या हॉटेलमध्ये तिची प्लेसमेंट झाली आहे। 1 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तिला परमनंट केलं जाईल। 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण करून मंगल घरी आली आहे। 1.5 वर्षांपूर्वीची मंगल आणि आजची मंगल यांच्यात खूप फरक आहे। ट्रेनिंगच्या वेळी मिळालेल्या पैशांमधून मंगलने टीव्ही विकत घेतला आहे, बकऱ्यांची जोडी आणली आहे। एखाद दिवशी पेसची मीटिंग तुमच्या गावातही होईल, आणि काय सांगा, या परिस्पर्शाने तुमचंही जीवन बदलून जाईल। घर में मैं जितना रहती थी वैसे ही रहती थी आज तक, मतलब मैं ऐसी नहीं बन सकती थी। मतलब मैं खुद को बोलने में खाने पीने में सब, मतलब मेरे में सब कुछ बदलाव आया है।